नाही काय मध्ये मध्ये चप्पल पाणी भराव का चपला आवराव काही कळत नाही बाबा. अरे दादाला कॉल कर. हो अरे लावला का त्याला फोन? लावतोच आहे, लागत नाही त्याचा फोन. लागत नाही सारखं सांगत असतो, आता येतो गेलो कुठं काय माहिती. खरच या पोरांचं ना काहीच कळत नाहीये. बस बस तुम्ही इथं बस. अरे अगं अरे काय झालं एवढं खुश? तू पेढा खा, तू पण खा. अरे देवाला पण ठेव. गणपती बाप्पा बोल या. अरे काय झालंय? अगं आई, अगं आई, आज बऱ्याच वर्षांनी माझ्या कष्टाचं चीज झालं. तीन व्यावसायिक नाटकांमध्ये मला काम मिळालं, एका सिरियल मध्ये सहाय्यक अभिनेत्याचं काम मिळालं. आता आपले दिवस बदलणार आहे, आपल्या आयुष्याचा काय पालट होणार. आणि तुझं पोरग टीव्ही वर वाटणार. हे ऋषा तुझा टीव्ही व्हिडिओ घेऊन फिक्स. आई किती खुश झाली ना. अगं हा घे पेढा. अगं माझ्या मुलाला आहे ना टीव्हीत काम मिळालं बघ. संतोषला का? हो ग. काही स्वप्न पाहिली होती. रंगभूमीवर मोठ मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायचं. सिरियल मधून मिळालेल्या पैशातून छोटी छोटी स्वप्न पूर्ण करायची. टीव्हीवर मला पाहताना आईच्या डोळ्यातला तो आनंद पाहायचा होता यार. सगळ्यावर पाणी फिरलं. पण संत्या, या परिस्थितीत महत्वाचं आहे ते घर चालवणं. लहान भावाचं शिक्षण कुठं थांबायला नको. आपलं काय रे, हे संकट एकदा निवडलं की पुन्हा नव्याने झेप घ्यायची, रंगभूमी गाजवायची, ऑडिशन द्यायची. अरे संत्या, बचेंगे तो और भी लढेंगे. सध्या महत्वाचं काय आहे? कुटुंब, कारण तीच आहे माझी जबाबदारी. माझं कुटुंब माझी जबाबदारी. कोथिंबीर घ्या 14 रुपये.